फॅट आणि दूध वाढीसाठी ग्रीन गोल्ड पशु आहार। सर्व दूध उत्पादक आणि शेतकरी बंधूंसाठी आता वाढत्या किमतीला दिलासा। सर्वात मोठा खजिना ग्रीन गोल्ड पशु आहार। 18 प्रकारची खनिज, वनस्पती, धान्य, प्रथिने आणि व्हिटॅमिनचं योग्य प्रमाणात मिश्रण आपल्या जवळील पशुखाद्य विक्रेते आणि स्थानिक दूध संकलन केंद्रांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध। किंमत फक्त 1100 रुपये। संपर्क 9142-00-3939 आणि 024-25-22-54-09। संगमनेर शहरालगत असलेल्या अमृतवाहिनी डी फार्मसी कॉलेज शेजारी MIDC च्या पूर्वेला नाशिक पुणे हायवेवर घुलेवाडी या ठिकाणी हॉटेल सोन्या या नवीन हॉटेलचा शुभारंभ संगमनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, सिने अभिनेत्री देवमाणूस मालिकेच्या पुष्पा चौधरी, माजी नायब तहसीलदार अशोक रंधे यांसह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये साजरा झाला। या हॉटेलमध्ये ग्राहकांना व्हेज, नॉनव्हेज आणि विविध पदार्थांच्या व्हरायटी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। या कार्यक्रमासाठी BRG फिल्म प्रॉडक्शनचे BR गांडोळे, धनंजय देशमुख यांच्यासह काळे परिवाराचे नातेवाईकांची उपस्थिती होती। हॉटेलचे मालक राजेंद्र गोरक्षनाथ काळे, सिने अभिनेत्री पूजा काळे, मयूर काळे, विश्वजित काळे आदींच्या संकल्पनेतून हॉटेल सोन्या ग्राहकांच्या पसंतीस उतरेल अशा शुभेच्छा सिने अभिनेत्री पुष्पा चौधरी यांनी दिल्यात। आज मला इथे आमचे जवळचे स्नेही राजेंद्र भाऊ काळे यांनी इथं या सोन्या या हॉटेलच्या ओपनिंगला इन्व्हाइट केलं, त्यामुळं त्यांचे मी खूप खूप धन्यवाद मानते। आणि इथे एवढी सगळी मंडळी जमलेली आहे तर तुमचे सुद्धा खूप खूप कौतुक। तुम्ही एवढा वेळ थांबला, आपला कार्यक्रम 11:30 सुरू होणार होता परंतु आज 1 वाजत आला, तुम्ही सगळेजण इथं खूप वेळ थांबलात तर तुमचं सुद्धा खूप खूप कौतुक। आज हे सोन्या हॉटेल जे या हायवेवर आपण चालू करणार आहोत, जे काळे परिवारांनी चालू केलेलं आहे, तर त्याच्यासाठी पण मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते। आणि सोन्या हे जे नाव ठेवलेलं आहे तर खरंच सोन्यासारखंच हे हॉटेल पुढं छान होऊ देत आणि सोन्यासारखेच सगळे पदार्थ सगळ्यांना खायला मिळू देत, हीच मी त्यांना शुभेच्छा देते। यावेळी काळे परिवाराच्या वतीनं उपस्थित सर्वच मान्यवरांचा सत्कार केला गेला। संगमनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी या हॉटेलला शुभेच्छा दिल्या। परिवाराने श्री राजेंद्र गोरक्षनाथ काळे आणि आमच्या काळेताई, त्याचप्रमाणे सिनी अभिनेत्री पूजा राजेंद्र काळे, कुमार मयूर आणि कुमार विश्वजीत या सर्व काळे परिवारांनी या ठिकाणी सोन्या या हॉटेलचं उद्घाटन ठेवलेलं आहे। यासाठी आपण सर्वजण बंधू आणि भगिनी उपस्थित आहात, कुटुंबातील सर्वजण नातेवाईक आप्तेष्ट परिवार उपस्थित आहात। मी सर्वांचंच मनपूर्वक स्वागत करते। नाव खूप छान दिलं सोन्या, एक अशीच महिला असतील तिला मुलबाळ होत नसतं, ती म्हणते देवा मी तुला सोन्याचं आंगडं वाईल। आता सोन्याचं आंगडच नसतं तेव्हा ती त्या मुलाचं नाव सोन्या ठेवती आणि मग सोन्याचं एक आंगडं टोपडं ती देवाला वाहून येती। अशी कथा आहे, सहज गंमत म्हणून सांगते। सोन्याची टोपी, सोन्याचं टोपडं, सोन्याची चेन, हे खूप कथा आहे त्याच्यावर। लाडाने आपण सोनू सोनू म्हणतो, मग सोन्या सोन्या म्हणतो। त्या हॉटेलला आपल्या मयूर दादाचं नाव या ठिकाणी या परिवाराने दिलेलं आहे। निश्चितपणे मला असं वाटतं की आता हॉटेलमध्ये मिळणारे आपले पदार्थ असतातच, आता त्यांनी नाश्ता ठेवलेलाच आहे आपल्या सगळ्यांना, तर खूप पदार्थ आपल्याकडे मिळतात। साधारण समनापूरचा वडा पाव तुम्हाला माहित असेल तर फेसबुकवर प्रसिद्ध झालाय, त्याला भेटण्यासाठी तो वडा खाण्यासाठी लांबून लांबून लोक येतात, खूप लांबून लोक येतात। आपल्याला जवळ काय मिळतं प्रसिद्ध माहित नसत, तर कॉलेज असल्या कारणाने मेस पण चालणार आहे आणि ते तर आहेत परंतु मेस मुलांना घरचं खायला लागतं। आता त्यांच्या आतमध्ये कॉलेजमध्ये मेस आहेतच, तरी सुद्धा खूप खूप जगात कुठंही फिरलं खूप भारी भारी खायला मिळालं, फार ब्रेड मिळाला, बटर मिळालं, पण आपल्याला असं होतं कधी आपली ती भाकरीन कालवण खाऊ आणि तेव्हा आपलं पोट भरतं। अतिशय घरगुती पद्धतीनं या ठिकाणी हॉटेलमध्ये ग्राहकांना व्हेज नॉनव्हेज जेवणाचा आनंद घेता येणार आहे। त्याचबरोबर शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या हॉटेलमध्ये घरगुती पद्धतीनं मेसचं जेवणही उपलब्ध करून देण्यात येणार आहे अशी माहिती हॉटेलचे संचालक राजेंद्र काळे यांनी दिली।
बाबासाहेब कडुसे, न्यूज मराठी, संगमनेर।